बेरोजगार व शेतकऱ्यांना फक्त खोटी आश्वासने दिली आहे. या विरोधात युवक काँग्रेसने काश्मीर ते कन्याकुमारी पंचायत अभियान सुरू केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना व बेरोजगार युवकांना फसवी आश्वासने दिली. भाजपाच्या केंद्र व राज्य सरकारमुळे शेतकरी वर्ग देशोधडीस निघालाय. यामुळे युवा काँग्रेसने देशभर संदेश पोहोचवण्यासाठी काश्मीर ते कन्याकुमारी पंचायत अभियान यात्रेस सुरुवात केली आहे. तसेच ही यात्रा औरंगाबाद येथे पोहोचली असून जिल्ह्यातील युवक काँग्रेसतर्फे यात्रेचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी युवा काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष केशवचंद, उपाध्यक्ष श्रीनिवासन, अध्यक्ष सत्यजित तांबे व जिल्हाध्यक्ष अब्दुल समीर हे उपस्थित होते. कन्याकुमारी से रामेश्वरम कन्याकुमारी से हम लोग चले थे युवा क्रांति यात्रा लेके. आज औरंगाबाद में पहुंचे हैं. यहाँ के साथियों ने युवा क्रांति यात्रा का सहयोग और समर्थन किया है. यात्रा चली है राफेल विमान सौदे में हुए घोटाले का हिसाब मांगने के लिए. देश के तमाम युवाओं की तरफ से हम लोग चले हैं. देश के अंदर 2 करोड़ रोजगार का जो वादा किया था नरेंद्र मोदी ने देश के नौजवानों को देने का, वो जुमला निकला. वो सवाल और जवाब पूछने हम लोग सड़कों पर निकले हैं. किसान आत्महत्या कर रहे हैं लेकिन उद्योगपतियों का कर्जा माफ कर रहे हैं नरेंद्र मोदी जी. किसानों का हक कौन देगा, ये सवाल पूछने के लिए सड़कों पर निकले हैं. देश के अंदर जो अराजक माहौल है, भीड़ के तंत्र द्वारा निर्दोष और निरीह लोगों की जो हत्या हो रही है, और भारतीय जनता पार्टी संघ के लोग का जिस तरह से सहयोग और समर्थन उसमें दिखता है, और सरकार तमाशा देखती है, इन तमाम सवालों को लेकर हम लोग यात्रा में निकले हैं. प्रतिनिधि इमरान शेख सह आधार न्यूज मुंबई डेस्क. बेस कर्मचाऱ्यांनी आज चौथ्या दिवशी संप कायम ठेवला आहे. चर्चेत कुठलाही तोडगा निघाला नसल्याने आतापर्यंतचा हा सर्वात दीर्घकालीन संप आहे. मात्र यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागतो. बेस्ट कर्मचारी संपाचा आज चौथा दिवस आहे. बेस्टचा हा दशकातील सर्वात दीर्घकालीन संप आहे. यापूर्वी 1997 साली बेस्टचा संप 3 दिवस लांबला होता. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुढाकार घेऊनही कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा काढण्यात अपयशी ठरले. यामुळे संप सुरूच ठेवण्याचा निर्णय बेस्ट कर्मचारी संघटनांनी घेतला आहे. त्वरित तोडगा निघाला नाही तर उद्यापासून महापालिकेचे सफाई व रुग्णालयाचे कर्मचारी आंदोलनात उतरणार आहेत. तर दुसरीकडे बेस्टचा विद्युत पुरवठा विभागही संपत सहभागी झाला आहे. तर इलेक्ट्रिक युनियनने संपाला पाठिंबा दिला असून या संघटनेचे सुमारे 6,000 कर्मचारी संपत सहभागी झाले. जर निर्णय झाला नाही, सन्माननीय तोडगा जर निघाला नाही, तर महापालिकेचे संपूर्ण कामगार, कर्मचारी, अभियंते, परिचारिका, तंत्रज्ञ हे सर्व शनिवारपासून आंदोलन तीव्र करतील अशा प्रकारची आम्ही निवेदनामध्ये आम्ही निवेदन दिलेलं आहे. विवाहित महिलेची छेड काढणाऱ्या भामट्याला काही महिलांनी अत्तर घडवत चोप दिल्याचा प्रकार डोंबिवली येथे घडला असून तुषार बनसोडे असे या आरोपीचे नाव आहे. आरोपी तुषार हा डोंबिवलीतील 6 गाव परिसरात राहणारा असून गेल्या 4 महिन्यापासून एका विवाहितेची छेड व तिच्याशी अश्लील शेरेबाजी करत होता. मात्र काही दिवसानंतर पीडित महिलेला भर रस्त्यात गाठून तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तिने आरडा ओरडा केल्याने घटनास्थळी असलेल्या काही महिला तिच्या मदतीला धावून आल्या व या महिलांनी चप्पल काढून त्याला चोप देण्यास सुरुवात केली. हा सर्व प्रकार 10 ते 15 मिनिटे सुरू असल्याने कोणी अज्ञाताने ही मोबाईलमध्ये कैद केली असून हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओ चोप देणाऱ्या महिलांनी या आरोपीला पीडित महिलेची माफी मागायला लावल्याचेही दिसत आहे. पिंपरी चिंचवड शहरातील शिरूर येथे मातृत्वाचं दर्शन घडवणारी घटना घडली. चक्क श्वानाने गायीच्या भुकेल्या वासरूला स्तनपान करून दिले. इमाने इकबाले राहणाऱ्या सुरक्षा देण्यासाठी भल्याभल्याच्या अंगावर धावून जाणाऱ्या या श्वानाने गायीच्या भुकेल्या वासरूला स्तनपान करू दिले. पुण्याच्या शिरूर येथील ही मायाळू घटना निसर्ग नियमाच्या विरोधातील आहे. मात्र भुकेल्या वासरूच्या आईने प्लास्टिक खाल्ल्याने विषबाधा झाली असून अत्यवस्थ परिस्थितीत असलेल्या आईची मृत्यूशी झुंज सुरू होती. मात्र पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी रात्रभर सलग 4 तास उपचार केल्यानंतर वासराची आई बचावली. मात्र ती वासरूला स्तनपान करू शकत नव्हती. कोणत्याही आईला या क्षणांनी नक्कीच पाजर फुटले असते. एखादं मूल उपाशी असल्याचं प्रत्येक आईला जसं कळतं अगदी तसंच वासरूची भूक श्वानाला उमवली. मग ते हेच करून शिवाजी काळेसह आधार न्यूज मुंबई डेस्क. शिरूर शहरातील रेव्हेन्यू कॉलनी या भागामध्ये एक गाई म्हणजे अतिशय वेदनेत तडफडताना तेथील काही ग्रामस्थ तरुणांनी पाहिलं आणि त्यांनी मला दूरध्वनीवर संपर्क केला. त्यानंतर आम्ही तिथे पोहोचलो. त्यावेळी ती गाई अत्यंत
शेवटच्या स्टेजला असल्याचं दिसलं. त्यानंतर आम्ही तिच्यावर उपचार केले आणि त्यावेळी असं लक्षात आलं की तिला प्लॅस्टिक तिच्या पोटामध्ये प्लॅस्टिकचे अनेक भाग आहेत आणि बहुतेक काहीतरी विषारी पदार्थ त्या प्लॅस्टिकच्या पिशवीतून म्हणजे शिळं अन्न किंवा शिळा भात याच्यातून त्यांना विषबाधा पण झाल्याचं निष्पन्न झालं आणि त्याच्यावर आम्ही सलग 4 तास उपचार करत होतो. आणि 4 तासाच्या प्रयत्नानंतर जेव्हा ती गाई अत्यवस्थच होती त्यावेळी तिचं एक छोटंसं वासरू आहे 2-3 महिन्याचं ते भुकेने व्याकुळ झालं होतं कारण ते 4-5 तास त्यालाही दूध बीज वगैरे काही मिळालं नव्हतं आणि ते वासरू अक्षरशः एका तिथं उभ्या असलेल्या कुत्रीला दूध पिताना दिसलं आणि त्या कुत्रीने त्याला आनंदाने दूध पिऊ दिलं. ही अतिशय मातृत्वाला जागृत करणारी आणि हृदयद्रावक अशी घटना तिथं पाहायला मिळाली. पुण्याच्या खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी चमकदार कामगिरी बजावली. 57 पदकांची कमाई करत महाराष्ट्राने पदक तालिकेत पहिला क्रमांक राखला. महाराष्ट्राने आतापर्यंत 15 सुवर्ण 19 रौप्य व 23 कांस्य अशा 57 पदकाची कमाई केली असून दिल्लीत 13 सुवर्ण पदकासह 39 पदके पटकावली आहेत. तर हरियाणाने तिसऱ्या दिवस अखेर 12 सुवर्ण पदकासह 39 पदके मिळवली आहेत. तर या सुवर्ण पदकामध्ये दिल्ली व हरियाणा दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानावर आहेत. राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत दिग्विजयला कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं असलं तरी त्याची कामगिरी अपेक्षा उंचावणारी ठरली आहे. आधार न्यूज मध्ये घेत आहोत छोटासा ब्रेक, पाहत रहा आधार न्यूज. जीबी एंटरटेनमेंट प्रायव्हेट लिमिटेडचे लोकप्रिय आधार न्यूज आता संपूर्ण महाराष्ट्रभर. या वृत्तवाहिनीसाठी खालील पदे भरणे आहे: व्हिडिओ एडिटर, रिसेप्शनिस्ट, कॅमेरामन, स्क्रिप्ट रायटर, मार्केटिंग प्रतिनिधी, एरिया व जिल्हा प्रतिनिधी, हेड ऑफिस 2103 सी विंग फ्लोरा एमआयला कोळशेत रोड ठाणे वेस्ट. कॉन्टॅक्ट नंबर 9321887766 और 8928452789. ईमेल ऍड्रेस www.aadharnews63@gmail.com. प्रमाणपत्र दिलं सरकारने कर्जमाफीचं, परंतु 1 रुपया कर्ज माफ झाला नाही. ही बाब या शेतकऱ्यांनी मान्य उद्धवजींच्या निदर्शनास आणून दिली आणि मान्य उद्धवजींनी भर सभेत या शेतकऱ्याला सर्व शेतकऱ्यांसमोर उभं केलं आणि ही कर्जमाफी फसवी असल्याचं सांगितलं. त्याच्यानंतर महाराष्ट्र राज्याच्या सहकार मंत्र्यांनी एक खुलासा केला, त्याची प्रत माझ्यासोबत आहे. या मंत्र्यांनी असा खुलासा केला की या शेतकऱ्याच्या नावावर नोव्हेंबर 2018 मध्येच अमाऊंट टाकलेली आहे, परंतु या शेतकऱ्याचं डिटेल अकाउंट माझ्याकडे आहे डिसेंबर 2018 पर्यंत.
2014 जानेवारी 2014 पासून तर डिसेंबर 2018 पर्यंत याच्यामध्ये सरकारने स्टेट बँक ऑफ इंडियाने एक रुपयाही अमाऊंट कर्जमाफीच्या संदर्भात या योजनेच्या संदर्भात टाकले नाही. याचा अर्थ हा सहकार मंत्र्याचा खुलासा हा सपशेल खोटा आहे. आम्ही पुराव्यासहित या बँकेलाही दाखवलेला आहे. एकीकडे सरकार जनधन योजनेसाठी पंतप्रधानामार्फत खाते उघडा म्हणून गावगाव प्रचार करतात, एकीकडे एका शेतकऱ्याचं खातं स्टेट बँक ऑफ इंडिया बंद करतं का? तर या खात्याचे डिटेल्स बाहेर येऊ नये, बोभाटा होऊ नये आणि म्हणून या सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. एकीकडे 90% शेतकऱ्यांची कर्जमाफी झाल्याचं करतो सांगतोय आणि एकीकडे बँक असो, जिल्हा बँक असो, ग्रामीण बँक असो, सहकार खाता असो, या आकडेवारीतून सुस्पष्ट होत आहे की अजूनही 30% 40% शेतकऱ्यांची कर्जमाफी पोहोचली नाही. पिंपरी चिंचवड लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांना आव्हान देण्यात आले. त्यांच्या विरोधात अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांना तिकीट देण्यात येणार असले तरी माझ्यावर याचा कोणताही परिणाम होणार नाही असे स्पष्ट मत सेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले. लोकसभेच्या निवडणुका 6 महिन्यावर येऊन ठेपल्या असून मावळ लोकसभा मतदारसंघाची सध्या राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू आहे. या जागेवरून अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना तिकीट देण्यात येणार असल्याची शक्यता असल्याने शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह सर्वच प्रतिस्पर्धांसमोर मोठे आव्हान निर्माण झाले. मात्र बारणे यांनी पार्थ पवार हे आपल्यासाठी आव्हान नसून मी या शहरात 25 वर्ष कामाच्या रूपाने ओळख निर्माण केली आहे म्हणून ते फलकावर झळकतात ते म्हणाले. तसेच 2019 पुढचा खासदार मीच असेल असा विश्वास त्यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला. पार्थ पवारची ओळख ही अजितदादाचा पुत्र म्हणून आहे आणि श्रीरंग बारण्यांची ओळख हा जनमानसामध्ये काम करणारा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून आहे गेल्या 25 वर्षांमध्ये. त्यामुळं पार्थ पवारला स्वतःची ओळख करून देण्यासाठी फ्लॅक्स बॅनरवरती झळकावं लागतं आणि श्रीरंग बारण्यांची ओळख ही सर्वसामान्य माणसामध्ये काम करणारा कार्यकर्ता काम करणारा या विभागाचा खासदार म्हणून आहे. त्यामुळे माझ्या दृष्टिकोनातून कोण पार्थ पवार हा विषय, कारण माझ्या दृष्टिकोनातून या संपूर्ण मावळ लोकसभा मतदारसंघातील मतदार आहे आणि ते मतदार योग्य निर्णय घेतील. त्यामुळे कोण आला, पार्थ पवार आला आणि कुणी दुसरा पवार आला, तर माझ्या दृष्टिकोनातून त्याला काही फरक पडणार नाही. संसदेचे कामकाज कसे चालते हे दाखवण्यासाठी खासदार राजन विचारे यांनी काही पदे अधिकाऱ्यांना स्वतःच्या खर्चातून दिल्ली दौऱ्यासाठी जात असताना विमानात तांत्रिक बिघाड झाला व एमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. तर या घटनेत कोणीही जखमी झाले नसून नगरसेवकांना दुसऱ्या विमानाने दिल्लीकडे रवाना करण्यात आले. सकाळी मुंबईवरनं G8319 या विमानाने आम्ही दिल्लीकडे निघालो असताना 35 ते 40 मिनिटाचा प्रवास केल्यानंतर आमचे वैमानिक नागपाल यांना लक्षात आलं की इंजिनामध्ये काहीतरी बिघाड झाला आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारची रिस्क न घेता मुंबईमध्ये इमर्जन्सी लँडिंग केलं. आम्हा सगळ्या नगरसेवकांना सर्व प्रवाशांना सुखरूपपणे मुंबईमध्ये लँडिंग करून गो एअरने दुसऱ्या विमानाने आम्हाला दिल्लीमध्ये पाठवलंय. ज्यांनी पकडले त्यांनाही माहीत नाही असे म्हणत त्यांनी सरकारची खिल्ली उडवली.
महाराष्ट्र सदनमध्ये मी 25,000 कोटी खाल्ले असा आरोप सुरुवातीला माझ्यावर ठेवण्यात आला व आता म्हणतात 850 कोटी खाल्ले, 100 कोटीचे काम व मी 850 कोटी खाल्ले, मलाच कळत नाही असे म्हणत त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. तसेच 5 फुटाची गाय गाभण राहिली तर बाळंत झाल्यावर 15 फुटाचे वासरू होईल का असा टोला लगावत भुजबळ यांनी सरकारची खिल्ली उडवली. तसेच आमच्या नरेंद्र मोदी साहेबांचा दिवसा बुलबुलया चालू आहे असा टोलाही त्यांनी लगावला. आम आदमी से मन की बात, अदानी अंबानी से धन की बात, तुम्हारे शासन तेरा खेल, न्याय मांगे तो हो भेजे. पिंपरी चिंचवड येथे भर दिवसा अवघ्या 6 मिनिटात चोरी झाल्याची घटना घडली असून या चोरीत 2 चोरांनी 80,000 रक्कम लंपास केली. चोरांनी मारलेला हा डल्ला सीसीटीव्हीत कैद झालाय. चोरट्यांनी या संधीचा फायदा घेत दाराची कडी तोडत घरात प्रवेश केला व चोरट्यांनी 80,000 रुपये लंपास केले. याआधीही आशादीप प्रेसिडेन्सी मध्ये घर फोडी झाली. चोरटे एकच आहेत का याचा शोध सांगवी पोलीस घेत आहेत. नागपूर येथे जनसंघर्ष यात्रेदरम्यान वसंत पुरके यांची जीभ घसरली. त्यांनी मोदी यांच्यावर टीका करताना त्यांच्या पित्याबद्दल वक्तव्य केले. याशिवाय काँग्रेस सत्तेत आल्यावर त्यांना तुरुंगात टाकल्याशिवाय राहणार नाही अशी टीकाही त्यांनी या यात्रेदरम्यान केली. राज्यातील भाजप सरकार विरोधात काँग्रेसने सुरू केलेल्या जनसंघर्ष यात्रेत 5वा टप्पा पूर्व विदर्भात सुरू झाला असून नागपूर जिल्ह्यातील कामठी व रामटेक या 2 ठिकाणी काँग्रेसची सभा झाली. या सभामधून काँग्रेस नेत्यांनी भाजप सरकारवर जोरदार टीका केली. पुरके यांनी मोदींवर एकेरी भाषण बोलत त्यांच्या काँग्रेस मुक्त भारतच्या घोषणेचा चांगला समाचार घेतला. काँग्रेस काही त्यांच्या बापाची मानते. पुरके म्हणाले, ज्या 350 महिलांचं आयुष्य बर्बाद केलं त्या राम रहीमची पूजा करता. पुन्हा माझ्या राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय आमचे मित्र नामदार देवेंद्र फडणवीस म्हणतात की राम रहीम सारखा अष्टपैलू माणूस नाही. मी म्हणलं घरी घेऊन जा ना, एखादा पैलू दाखवल्याच्या सोडणार नाही. तर या होत्याचे ठळक घडामोडी. अधिक बातम्यांसाठी पाहत राहा आधार न्यूज. तसेच अधिक माहितीसाठी www.aadharnews.in या संकेतस्थळी अवश्य भेट द्या.